नमस्कार, मी संकेत आवटे. एक मोठं स्टेटमेंट मी करतोय. बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती असतं की मार्केट पडतंय आणि गुंतवणूक करायची, पण नेमकं कुठं करायची, कधी करायची, ते अजून किती पडेल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता जे काही मार्केट खाली आपल्याला दिसतंय, ऑलमोस्ट हायपासून 1200 पॉईंट मार्केट खाली आलेलं होतं, आणि हे पाडलेलं मार्केट आपल्यासाठी फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. पाडलेलं हा शब्द मी का वापरतोय, एक कॉन्स्पिरसी थेअरी मला तुमच्यासमोर मांडायची आहे. जॅपनीज येन हा फुकट मिळतो, तिकडे कुठल्याही प्रकारे व्याज दर नाही, झिरो इंटरेस्टवर तुम्हाला पैसा मिळत असतो. याचाच वापर करून जपाननं काय सांगितलं, तुम्ही कॅरी ट्रेड करू शकता. कॅरी ट्रेड काय असतात, की आमचा फुकट पैसा तुम्ही वापरा, आमच्या देशातली करन्सी दुसऱ्या देशामध्ये जाते. यामुळे होतं असं की तिथली करन्सी तुम्ही वापरल्यामुळे ती अजून थोडीफार स्ट्रॉंग बनायला लागते, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तिथल्या करन्सीवर होतो. दुसरी गोष्ट, झिरो इंटरेस्ट रेटमुळं तिथल्या देशामधल्या कंपन्यांना ग्रो करण्यासाठी मदत होते, ते बिझनेसेस करू शकतात. आणि म्हणूनच जपान इज अ वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे, खूप मोठ्या प्रमाणात ते एक्सपोर्ट करतात. त्यांच्या सर्व्हिसेस, त्यांची क्वालिटी, त्यांचे प्रोडक्ट सगळ्या जगाला माहिती आहेत, आणि म्हणूनच तो देश खूप चांगला ग्रो होत गेला. पण तो जेव्हा रेट हाईक करण्याची भाषा करतो, सोप्या भाषेत लक्षात घ्या, करन्सी त्यांची खूप जास्त डिप्रिशिएट होत चाललेली होती. डिप्रिशिएट होणारी करन्सी आणि अमेरिकेमधून मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा पैसा, सोप्या भाषेत पैसा तो वापरायचे, USDT मध्ये पार्क करायचे, करन्सी त्यांची USD तर स्ट्रॉंग होतच जायचे, म्हणजे डॉलर ॲज कम्पेअर टू येन खूप जास्त स्ट्रॉंग होत जायचा, पण यांची करन्सी वीक व्हायची. यामुळे जो काही डिफरन्स असायचा तो पैसे परत पे केल्यानंतर त्यांना खूप चांगला डिफरन्स मिळून जायचा. जे लोक कॅरी ट्रेड करत होते येनला वापरून किंवा जपानचा पैसा वापरून, आता मात्र यांना कळून चुकलं होतं की फक्त इथंच इन्व्हेस्ट करून चालणार नाही तर स्टॉक मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करूया. फुकटचा पैसा आहे, खूप चांगला ग्रो होतोय आणि खूप चांगले रिटर्नसुद्धा मिळत आहेत. आणि यामधून अमेरिकन काही ट्रेडरनी, इन्व्हेस्टरनी, काही कंपन्यांनी प्रचंड पैसा छापलेला आहे. एवढ्यातच डिसिजन होतो जपानकडून की आपल्या करन्सीमध्ये रेट हाईक करून टाकायचा. 25 बेसिस पॉईंटचा जसा रेट हाईक होणार ना, सगळ्यांची वाट लागली, कारण यांची करन्सी लगेच स्ट्रॉंग बनत गेली. आणि जेवढी करन्सी स्ट्रॉंग बनत जाईल तेवढे जास्त पैसे पे करावे लागणार ज्यांनी US मध्ये त्यांचे पैसे कॅरी ट्रेडच्या माध्यमातून उचललेले होते. आता मात्र गोंधळ निर्माण झाला आणि यामध्येच मोठ्या प्रमाणात स्टॉकमध्ये सेल ऑफ करून प्रेशर बिल्ड करण्यात आलं जपानवर, आणि त्यांना त्यांचा डिसिजन मागं घ्यायला लावला. या सगळ्या दरम्यान झालं असं की त्यांची करन्सी जी स्ट्रॉंग झाली होती ती परत हळूहळू वीक व्हायला लागली, आणि याचा फायदा मोठमोठ्या इन्व्हेस्टरनी उचलला. यामध्ये एका मोठ्या ग्रुपचा हात आहे आणि त्यामध्ये खूप मोठी मोठी लोकं येतात. त्यांनी ऑलरेडी मोठमोठ्या कंपन्यांच्या मोठमोठ्या क्वांटिटी सेल करून ठेवलेल्या होत्या. जेव्हा यांचा रेट हाईकचा निर्णय येणार होता त्याच्या आधीच मोठमोठ्या कंपन्यांनी आणि मोठमोठ्या व्यक्तींनी पैसे लिक्विडेट करून ठेवले होते, आणि जपानला ते परतही केलेले होते आणि अजून ते परत करत पण आहेत. याचा अर्थ त्यांना ऑलरेडी मार्केटमध्ये काय होणार याची भनक लागलेली होती. ऑलरेडी त्यांनी काही गोष्टींचा प्लॅन करून ठेवलेला होता आणि तसंच त्यांनी एक्झिक्यूट केलेलं सुद्धा आहे. सो आत्ता जी परिस्थिती निफ्टीची आहे त्याला घाबरण्यासारखं काहीही मला दिसत नाही. डायरेक्ट मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातोय. निफ्टी 50 जर मी चार्ट सर्च केला तर तुम्हाला दिसेल की एक फास्ट ग्रोथ मार्केटमध्ये आज आलेली होती आणि परत एक रिटेसमेंट पाहायला मिळते, आणि हे रोज सेम सुरू आहे. अप अँड डाऊन कन्सिस्टंटली मार्केट अप अँड डाऊनच करत आहे. डेली टाइम फ्रेममध्ये बघितलात तर मार्केट क्लिअरली रेंज बाउंड आहे, एकाच रेंजमध्ये कार्यरत आहे. इथून पुढे काय होईल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार, आणि कशाप्रकारे आपण कुठले सेक्टर चूज करायचे आहेत आणि कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची याची सुद्धा आयडिया देतोय. कुठल्याही चार्टवर जा किंवा सिम्पली ट्रेडिंग व्ह्यू सर्च करा, ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करा, तो असाच तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला कॅन्डलच्या ऐवजी लाईन सर्च करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे, आणि यानंतर काही कॉम्पोनंट ॲड करायचे आहेत. मी सर्च करतोय निफ्टी PSE, निफ्टी PSEचा चार्ट आला. यानंतर मी यामध्ये अजून ॲड करणार आहे निफ्टी IT. निफ्टी IT मी यामध्ये ॲड केला. परत मला ॲड करायचा आहे निफ्टी FMCG. असे वेगवेगळे सेक्टर तुम्ही ॲड करू शकता. आता मी एक ॲड करून दाखवण्यापेक्षा ऑलरेडी मी हे सेक्टर ॲड केलेले आहेत, याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देतोय. अशा प्रकारे तुम्ही कुठले सेक्टर ग्रोईंग आहेत, आता डिमांड कोणाची जास्त आहे हे सर्च करू शकता. याचा फायदा प्रचंड होणार आहे. कसा करून घ्यायचा, काय करायचं, 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतोय.
जसं तुम्ही वेगवेगळे सेक्टर यामध्ये ॲड केले, बघा रिअल्टी आहे, पी एस सी आहे, ऑटो, हेल्थ केअर, डिजिटल आहे, पी एस सी, मेटल, कमोडिटीज, फार्मा, कन्झम्पशन, आय टी, एनर्जी, तुम्हाला जे जे सेक्टर हवेत ते यामध्ये ॲड करून घ्या. जर मी याला झूमआउट केलं, समजा मी याला डेली टाईमफ्रेममध्ये कन्वर्ट केलं आणि 2016-17 पासून आजपर्यंत सगळ्यात टॉपला कोणतं सेक्टर आहे हे मला बघायचं आहे. कोणतं आहे? निफ्टी आय टी. थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतो आहे. निफ्टी एनर्जी, निफ्टी कन्झम्पशन, निफ्टी रियालिटी, हेल्थ केअर, डिजिटल, निफ्टी 50 त्यानंतर येतो, हे लक्षात घ्या. हे आपण बघतोय समवेअर अराउंड 2015 पासूनचा ॲव्हरेज, आजपर्यंतचा डेटा. सगळ्यात टॉपला कोण आहे बघा? निफ्टी आय टी, एनर्जी आणि कन्झम्पशन. हे तीन सिक्वेन्स लक्षात ठेवा. मी याला झूम केलं, जसं मी झूम केलं 2018-19 पासून डेटा यायला सुरू झाला. जो पहिला आय टी होता तो चेंज झाला आणि रिअल्टी आला, नंतर आला आय टी आणि त्यानंतर आला एनर्जी. मी अजून जरा झूम केलं तर आत्ता टॉपला म्हणजेच 2022 पासून पी एस सी आहे, त्यानंतर आहे रिअल्टी, त्यानंतर आहे ऑटो, एनर्जी, कन्झम्पशन, मेटल, पण मला आय टी सगळ्यात शेवटी पाहायला मिळतोय. म्हणजेच गेल्या काही 2 वर्षांमध्ये जी आय टीची ग्रोथ आहे ती कम्पॅरेटिव्हली स्लो आहे पी एस सी, पी एस यू स्टॉक किंवा रिअल्टी ऑटोपेक्षाही. यावरून तुम्हाला काय कळालं? आत्ता सध्या शॉर्ट टाईम फ्रेममध्ये फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर कोणते आहेत? पहिला मी काय बघितलं तर लॉंग पिरियडमध्ये सगळ्यात जास्त चांगला परफॉर्म कुणी केलाय, तर मला कळालं आय टी केलंय. जो लंबी रेसका घोडा आहे, जो चांगलं परफॉर्म करतोय, तो आत्ता जर अंडर परफॉर्म करत असेल तर तो माझ्या फायद्यासाठी आहे की नाही? जो स्टॉक, जो सेक्टर लॉंग रनमध्ये खूप चांगला परफॉर्म करतोय आणि आत्ता मात्र तो डाऊन आहे, तर तो पुढं पण लंबी रेसका घोडा आहे, पुढेही ग्रो होऊ शकतो. याचं बेसिक अनालिसिस करून अशा सेक्टरमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. एकदा का ते सेक्टर तुम्ही निवडलं, त्यामधले चांगले चांगले स्टॉक तुम्हाला चूज करायचे आहेत. मोठं रॉकेट सायन्स वापरण्याची बिलकुल गरज नाही. असे सिंपल सेटअप बनवूनही आपण पैसे चांगले कमवू शकतो. आता अजून मला ड्रिल डाऊन करायचं आहे. मी येतोय गेल्या 2-4 महिन्यामध्ये काय सुरू आहे किंवा गेल्या 1-3 महिन्यामध्ये काय सुरू आहे. या 2-3 महिन्यामध्ये परत आय टी बूस्ट होताना पाहायला मिळतं. टॉपला कोण आहे? आय टी. 2-3 वर्षांमध्ये सगळ्यात खाली अंडर परफॉर्म कोणी केलं? आय टीने केलं. लंबी रेसका घोडा कोण होता? आय टीच होता. म्हणजे पहिला मला हे कळालं की सगळ्यात भारी परफॉर्मन्स लॉंग टर्ममध्ये आय टी करतो. नंतर मला कळालं या शॉर्ट टर्ममध्ये 2 वर्षामध्ये आय टीनं काही चांगला परफॉर्म केलेला नाही. तिसरी गोष्ट मला कळाली, या 2 महिन्यात आय टी बूस्ट होतोय, सगळ्यात फास्ट ग्रोथ त्याचीच होते. म्हणजे काय? परत तो ब्रेकआउट देऊन खूप चांगल्या लेवलला जाऊ शकतो आणि याचे चान्सेस आहेत. मग आता डॉट सगळे कनेक्ट करायला सुरुवात करायची. आय टीची ग्रोथ येऊ शकते का? तर येऊ शकते. ग्लोबली काय सुरू आहे? थोडंसं टेन्शन आहे, पण ते दूर होणार का? होणार. कारण रेट कट होणार, रेट कट होणार, परत आय टी बूस्ट होणार, इंडियन आय टी कंपन्यांची ग्रोथ आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळू शकते. हे चित्र माझ्या डोळ्यासमोर क्लिअर झालं. फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर करंटली आत्ता चालणार, यातच दुसरं इथं डिजिटल, डिजिटल म्हणजेच आय टी डबल वेळा मी ॲड केलं आहे. पी एस सी आणि फार्मा. पी एस सीची ग्रोथ ऑलरेडी होते, फार्माची ग्रोथ थोडीशी डाऊन होती खाली, आता थोडीशी वर आलेली आहे. म्हणजे जर पी एस सी 2-3 वर्षांमध्ये जर टॉपला होतं तर आत्तासुद्धा सेकंड टॉपला असेल, थर्ड टॉपला असेल, तरीसुद्धा मी याचा विचार करू शकतो. पी एस सी 2 नंबरला मला दिसतो या 2 महिन्यामध्ये, तर याचा अर्थ तो त्याची रॅली कंटिन्यू करू शकतो. आता मी 2 प्रकारे विचार करणार, पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार. पहिला प्रकार काय असेल? व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. दुसरा प्रकार असेल मोमेंटम इन्व्हेस्टिंग. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? स्वस्त माल उचलणे, बॉटमला इन्व्हेस्ट करणे, उचलणे आणि त्यामध्ये ग्रोथ घेणे, इथे आधी मोमेंटम इन्व्हेस्टिंग. मोमेंटम इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? जे ऑलरेडी धावत आहे त्याच्यामध्ये जाणे. सोप्या भाषेमध्ये जे वरचे सेक्टर 1-2 असतील आणि खालचे 1-2-3 सेक्टर असतील, वरचे 1-2-3 सेक्टर, खालचे 1-2-3 सेक्टर, खालचे 2-3 सेक्टर इज अ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, वरचे इज अ मोमेंटम इन्व्हेस्टिंग. आता ग्रोथ कशामध्ये आहे? आता ग्रोथ आहे आय टीमध्ये, आता ग्रोथ आहे पी एस सी गव्हर्नमेंट स्टॉकमध्ये, म्हणून मी यामध्ये गुंतवणूक करणार. बॉटमला जर आलो तर मेटल, मेटल थोडंसं
स्लो ग्रो करत आहेत. रियालिटी अजून बॉटमलाच आहे. कमोडिटी, कमोडिटी म्हणजे मेटल ऑइल वगैरे या सगळ्या गोष्टी येतात, तर त्याचा सुद्धा विचार आपण करू शकतो, जे जे आपल्याला चांगल्या प्राईजला मिळतात. कारण कमोडिटी खूप खाली आलं होतं, मेटलच्या प्राईजेस खूप खाली आल्या होत्या, स्टॉकसुद्धा खूप खाली आलेले होते, कारण कमोडिटीमध्ये एक चांगली ग्रोथ आली होती आणि त्यानंतर तो डाऊन झालेला होता. इथं जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला कन्झम्पशन, ऑटो हे वर गेलेले पाहायला मिळतात, पण कमोडिटीसुद्धा त्याच तुलनेमध्ये हळूहळूहळू वर गेलेला पाहायला मिळाला, पण आता तो बऱ्या प्रमाणात खाली आलेला आहे किंवा ऑलमोस्ट सेकंड टॉप आहे. मेटल कमोडिटी एकच तुम्ही पकडू शकता. सो यामधले मला स्टॉक हुडकायचे आहेत जे स्टॉक खूप चांगल्या लेवलला करेक्ट झालेले आहेत. 100 रुपयाचा हाय होता, तिथून तो आता 80 रुपये 70 रुपयावर आला, म्हणजेच 20-30% क्रॅश झालाय. अशा स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्ट करणार ॲज अ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. असे मोमेंटम स्टॉक पकडणार जे ऑल टाईम हाय तोडत वर जात आहेत. ऑलरेडी तो इंडेक्स सुद्धा वर आहे. ओव्हरऑल त्या सेक्टरबद्दल सुद्धा न्यूज पॉझिटिव्ह आहेत. फक्त सेक्टर आत्ता वर आहे रिसेंट न्यूजमुळे आणि परत ते खाली जाऊ शकतं, अशा सेक्टरच्या बिलकुल नादी लागायचं नाही. मधले सेक्टर मध्येच राहू द्या, पण जे टॉपला आहेत आणि जे बॉटमला आहेत त्या दोन्हीचा विचार करून एक समतोल राखत गुंतवणूक आपण करायला पाहिजे. कदाचित 50% तुम्ही मोमेंटममध्ये करू शकता, 50% तुम्ही व्हॅल्यूमध्ये करू शकता, अशा प्रकारे गुंतवणूक होऊ शकते. सोबतच हे पैसे इन्व्हेस्ट करताना 5-step इन्व्हेस्टिंग करा, किंवा म्युच्युअल फंडमध्ये करत असाल असे सेक्टर चूज करून तर STP करा, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. या महिन्या 2 महिन्यामध्ये जेवढं काही मार्केट होलाटाईल होईल, अप अँड डाऊन होईल, 2 महिन्याचं ॲव्हरेजिंग होण्यासाठी रोज सम अमाऊंट आपण त्यामध्ये ट्रान्सफर करायची. माझं बजेट आहे समजा 10 लाखाचं, तर रोज मी जवळपास 20,000-30,000 ट्रान्सफर करत राहीन, जेणेकरून पुढचे 15-20-25 दिवस, 1 महिना 1.5 महिना 2 महिना आपल्याला जे ॲव्हरेजिंग करायचं आहे तेवढ्या महिन्यानं तुम्ही डिवाइड करून ही ट्रान्सफर लावू शकता. मला 1 लाख इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण ते 2 महिन्यामध्ये करायचे आहेत. 1 लाख / 2 महिने जे उत्तर येईल तेवढे 1,000 रुपये तुम्ही दररोज STP लावू शकता. म्हणजेच आपले सगळे पैसे डेट फंडमध्ये पार्क करायचे. मार्केट वाढू दे पडू दे, या पैशाला काही फरक पडत नाही. मी रोज जी अमाऊंट शिफ्ट करणार माझ्या इक्विटी रिलेटेड स्कीममध्ये किंवा थिमॅटिक स्कीममध्ये, ते ऑटोमॅटिकली अप अँड डाऊन होत राहतील ॲज पर मार्केट मुवमेंट. अधिक माहिती हवी आहे या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घ्या, माझी टीम तुम्हाला गाईड करेल आणि गुंतवणूक करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टॉकमध्ये करणार असाल तर 5-step इन्व्हेस्टिंग करा. रोज इन्व्हेस्टमेंट करायची बिलकुल गरज नाही. आज मला वाटतं माझं सेक्टर 5% डाऊन झाले, मी गुंतवणूक केली, परत मला 7-8% डाऊन दिसलं 8 दिवसांनी 10 दिवसांनी, परत थोडीफार गुंतवणूक करू शकता. तुमच्या पैशाला 5 भागामध्ये डिवाइड करा आणि लमसम अमाऊंट ॲड करू शकता, मग ते स्टॉकमध्ये करा किंवा म्युच्युअल फंडमध्ये करा. आत्ता सध्याच्या घडीला जर तुमच्याकडे स्टॉकचा चांगला रिसर्च नसेल तर म्युच्युअल फंड इज ऑलवेज बेस्ट. मदत हवी आहे, reachme.com तुमच्यासाठी आहेच, या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. सध्या मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारे जर तुम्ही रिसर्च करून गुंतवणूक कराल तर पोर्टफोलिओ खूप चांगला परफॉर्म करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.